महत्त्वाचा मुद्दा असाही येतो की प्रत्येक घेतलेली मुलाखत आणि प्रत्येक केलेला एक ज्याला आपण म्हणतो की चाचणी जी असते त्याच्यातनं उत्तमच रिझल्ट्स येतील असं असतं का? ती निवड अचूकच असेल का? ऑलमोस्ट मला वाटतं 60-40 असे चान्सेस असतात. 40% वेळेला तुम्ही अगदी सायकोमेट्रिक टेस्ट नंतर इंटरव्ह्यूज आणि पॅनल इंटरव्ह्यूज आणि डिस्कशन्स करून देखील कधीकधी तुम्ही योग्य माणूस निवडू शकत नाही. आणि निवड झाल्यानंतर काय त्या माणसाबरोबर होतं ते तितकंच महत्त्वाचं असतं. सो निवड म्हणजे इंटरव्ह्यू देणाऱ्यांनी हे लक्षात घ्यावं की ही सिस्टीम फुलप्रूफ नाही, म्हणजे ती लाईटली घेऊ नये पण ती सिस्टीम फुलप्रूफ नाही. आणि इंटरव्ह्यू घेणाऱ्यांनी ही लक्षात ठेवावं हे की ही प्रोसेसमध्ये आपण योग्य जज करू शकूच असं काही खात्री नाही. दुसरं, समोरच्या माणसांना डिग्निटीने ट्रीट करणं मला असं वाटतं हे फार महत्त्वाचं. आणि मी हे कॉर्पोरेट्सनाही सांगू इच्छितो की आज आपली सगळ्यांची इमेज बाहेर जी काय होते ती आपल्याला आपल्याकडे इंटरव्ह्यू घेणारे द्यायला जे लोक येत आहेत ती पण एक माइंडसेट घेऊन जात आहेत बाहेर. तर तुम्ही जेव्हा लोकांना रिजेक्ट करता तेव्हा डिग्निटीने आणि ग्रेसफुली करा, लोकांना थांबवून ठेवू नका, इंटरव्ह्यू द्यायला थांबवून ठेवू नका. इंटरव्ह्यूला जर का सिलेक्ट नाही झाले तर खूप ग्रेसफुली त्यांना सांगा, कारण हे खूप महत्त्वाचं आहे तुमच्या कंपनीकरताही, तुमची इमेज कशी होते त्याच्याकरता.